दिल्लीतील पराभवामुळे भाजपावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दिग्गज नेत्यांना अपयशाचा सामना करावा लागलाय. दिल्ली भाजपाच्या पराभवामुळे नेत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. दिल्लीतील कोणकोणत्या बड्या नेत्यांची निवडणुकीतील स्थिती कशी राहिली आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. दिल्लीमध्ये भाजपला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. मोदी सरकारनं घेतलेले निर्णय, ध्रुवीकरणावरून केलेला प्रचार, केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यातील बड्या नेत्यांमुळे भाजपला यंदा तरी दमदार यश मिळेल असं भाकीत वर्तवण्यात आलेलं होतं. परंतु दिल्लीच्या मतदारांनी भाजपच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आणि इतकंच नव्हे तर दिल्लीतील काही भाजपच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. हे असे उमेदवार होते जे खात्री लायक निवडून येण्याची शक्यता होती परंतु तेही पराभूत झालेत. त्यापैकी एक आहे कपिल मिश्रा. कपिल मिश्रा यांनी मॉडेल टाउन मतदारसंघातनं निवडणूक लढवली परंतु आपच्या अखिलेश पती त्रिपाठीकडनं त्यांना 10,606 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तेजिंदर पालसिंग बग्गा हे हरिनगर मतदारसंघातनं उभे होते. त्यांचा आम आदमी पक्षाच्या राजकुमारी धिल्लन यांनी 7,831 मतांनी पराभव केला. सुनील यादव. नवी दिल्ली मतदारसंघातनं सुनील यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण केजरीवाल यांनी त्यांचा 14,277 मतांनी पराभव केला. भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. रामवीर सिंग बिथुडी हे दिल्ली भाजपचे एक प्रमुख नेते मानले जातात. त्यांनी बदरपूर मतदारसंघातनं आपलं नशीब आजमावलं परंतु रामसिंग नेताजी यांच्याकडनं त्यांना केवळ 1,038 मतांनी पराभव स्वीकारला. रवींद्र गुप्ता. मटिला महल मतदारसंघातनं रवींद्र गुप्ता यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांचा आपच्या शोएब इकबाल यांनी 50,000 अधिक मतांनी पराभव केला आणि हा भाजपसाठी धक्कादायक पराभव ठरलाय. ब्रह्मसिंग. सध्या चर्चेत असलेला शाहीनबाग हा परिसर ओखला मतदारसंघात येतो. इथून भाजपचे ब्रह्मसिंग हे उभे होते. चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये अम्मानतुल्लाह खान यांनी 36,000 मतांनी पराभव केला. नरेश गौर. बाबरपूर मतदारसंघातनं भाजपच्या नरेश गौर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आपच्या गोपाल राय यांनी त्यांचा 28,683 मतांनी पराभव केलाय. सरदार आरपी सिंग. राजेंद्र नगर मतदारसंघातनं सरदार आरपी सिंग यांचा पराभव झालाय. त्यांचा राघव चड्ढा यांनी 19,435 मतांनी पराभव केलाय. मोहन सिंग बिष्ट. भाजपसाठी दिलासादायक घटना घडली करवाल नगर मतदारसंघात. भाजपच्या मोहन सिंग बिष्ट यांचा इथनं विजय झालाय. त्यांनी आपच्या दुर्गेश पाठक यांचा 23,000 मतांनी पराभव केलाय. विजेंद्र गुप्ता. याचबरोबर रोहिणी मतदारसंघात देखील भाजपच्या विजेंद्र गुप्ता यांचा विजय झालाय. त्यांनी राजेश नामा बन्सीवाला यांचा 9,500 मतांनी पराभव केलाय. मोठ्या नेत्यांचा पराभव हा नक्कीच भाजपच्या जिव्हारी लागणार आहे. त्यामुळे या अपयशातनं भाजपचे काही नेते धडा घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.